काय सांगू बाई तुला, एक म्हणून अगस, दोन म्हणून अगस, चांगलं तीन चार गावातले लोक जमलं होत त्या वस्तीवर. आणि मग काय ते म्हणत होत की काय बी झालं तरी जेजुरीला खंडोबाच्या राज्याभिषेकाला जायचंच बघ. आपल्या वस्तीवरचं होत बाई कोणी मग होत तर तो रंग्या आणि त्याच्या ते जोडगोळ होतच की. मला तर कोणीतरी म्हणलं की त्या रंग्यानच जमवलं होतं समद्यांना वय का. काय ग तुला काय झालं? म्हणजे तुला बी ठाव आहे ग की मी बाला अजून खंडऱ्यांच्या लग्नाबद्दल काय बी नाही सांगितलं. आता त्यात हो रंगा जेजुरीला जायचं म्हणतोय. मग काय अगं जर त्यो जेजुरीला गेला आणि त्यानं पाहिलं खंडेरायसनी त्यांच्या बायको संघ आणि बाला येऊन सांगितलं तर. भानू तू घाबरती बघ, अगं यो रंग्या नुसती तोंडाची वाफ करणार. ते कुठं जात आहे तवा जेजुरीला? नाही ग त्यो जाणार बघ ह्या वेळेला जेजुरीला. अगं मागच्या वेळेला बा मला म्हणला की नग जाऊस आणि कुणी बी नाही गेलं, पर ही वेळ नाही सोडायचा त्यो. ते हाय ग बानू, पर मी काय म्हणते तो रंग्या आजाला काय बाय सांगण्याआधीच तू सांगून टाकी समज त्याला. अगं नाही नाही मी आता बाला काय बी सांगणार नाही, नंतर येळ बघून समज सांगेन बघ. आणि तसं बी बापसन मला काय बी लपवायचं नाही. हाय तर रंग्या जेजुरीला जाणार आणि खंडोबांना त्याच्या बायको संघ पाहणार. ए तुला ठाव असं लागत त्यांची बायको कशी आहे ते? हा म्हणजे महाराज म्हणलं होत मला. काय? कि खंडेरायांची बायको साक्षात मोहिनी हाय. मोहिनी मोहिनी हाय वय नाव. अग मला नाव कसं ठाव असल. मोहिनी म्हणजे सुंदर बाय, एकदम रूपवान बाय. असल ती सुंदर, पर तू बी काय कमी सुंदर आहेस वय. ती असल तिथली सुंदर, पर तू बी रानातला गॉड फुल आहेस. तुझं आपलं काहीतरी. आता मी काय खोट बोलती का काय? आता हाय ते हाय, नाहीतर मला सांग खंडोबा पार त्यांचं लगीन सोडून इथं तुला भेटायला आला असत का? म्हाळसा हे गडावर नसले की कंटाळा येतो. कुठे गेले तुझे हे? शिकारीला. अरे बापरे, शिकार करणं म्हणजे जंगलातले प्राणी मारणं आणि ते खाणं देखील. काय सांगतेस? हो मला तर वाटलं होतं की त्रास देणाऱ्या हिंसक प्राण्यांची फक्त शिकार केली जाते. मला यांना विचारायला हवं की त्या मारलेल्या प्राण्यांना गडावर आणत नाही ना. एक वेळ मारलेले प्राणी गडावर आणले तरी ठीक, पण ते पाकगृहात जात असतील तर अवघड आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की पाकगृहात जे अन्न तयार होतं तिथे मांसही शिजवलं जातं? असेलही, आणि ते चवीने खाल्लंही जात असेल. हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला. तुला तर माहितीये मी शुद्ध शाकाहार घेते, तेही स्वच्छ नीटनेटकं तयार करून. मला हे चालायचं नाही, याविषयी मला यांच्याशी बोलायलाच हवं. ते तू बोल त्यांच्याशी, पण सध्या सगळीकडे राज्याभिषेकाची लगबग सुरू आहे ना. कसा होणार आहे राज्याभिषेक? सगळी तयारी सुरू आहे, निमंत्रण दिली जात आहेत, दवंडी पेटवली जात आहे, सोहळ्याचे नियोजन केले जात आहे. म्हणजे राज्याभिषेक कसा होतो हे तुला माहिती आहे ना? तू असं का विचारतेस? नाही ग, सहज विचारलं. तुला काहीतरी सांगायचंय, सांगून टाक, मनात ठेवू नकोस. नाही नको, मला तो विषय काढायचा नाहीये. कारण तो विषय काढला तर तुला राग येतो. तू मला सांगितलं नाहीस तर आता मला खरंच राग येईल. म्हाळसा,
राज्याभिषेकाची निमंत्रणं पाठवली जात आहे, दवंडी दिली जात आहे. याचा अर्थ देवांचे सगळ्यात प्रिय भक्त देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार. हो, पुढे सांग. मला असं वाटतं, ते विवाहाच्या दिवशी ज्या भक्ताला, खरं तर ज्या मुलीला भेटायला गेले होते, ती सुद्धा या सोहळ्याला येईलच ना. म्हाळसा, हे घे, पाणी पी. नकोय मला ते. हे बघ म्हाळसा, माझा सांगण्याचा हेतू असा होता की तुला देखील कळेल ती मुलगी कोण आहे ते, जर तिला सोहळ्याचं निमंत्रण मिळालं असेल तर. निमंत्रण का नाही मिळणार? सर्वांच्या आधी पोहोचलं असेल ते. म्हाळसा, जरी ती मुलगी या सोहळ्याला आली तरी तू तिला ओळखणार कसं हा प्रश्न आहेच. अवघड असलं तरी अशक्य नाहीये. पाहणाऱ्याच्या डोळ्यात भक्ती आहे की प्रेम आहे हे कळेलच ना. कितीही लपवायचं म्हटलं तरी प्रेम लपत नाही. अगं पण ती कोण, कुठली, तिचं नाव काय, गाव काय, तुला काहीच माहित नाहीये. मला जरी माहित नसलं तरी यांना माहित असेलच ना. म्हणजे तू तिच्याबद्दल त्यांना विचारणार? हो, का नाही. म्हणजे पर आता मला काय बी सूचना झालंय बघ. यो जाणार, समद पाहणार, राज्याभिषेकाला गेल्यावर त्याला कळणार की खंडेरायांची बायको आहे, त्यांचं लगीन झालं आहे. अनाथ वस्तीवर येऊन बाचन समद्याचं कान भरणार की खंडेरायांची बायको अशी हाय तशी हाय, समदा बोभाटा करणार बघ त्यो. तुझं चुकलंच बघ बानू. माझ आणि ते कसं ग? तो रंगे आता जेजुरीवरून आल्यावर खंडोबाचं लगीन झालं आहे असं आजाला सांगणार, त्याला काय बाय काय बाय सांगणार आणि त्याचे कान भरणार. हे समज झालंच नसतं बघ. आणि ते कसं? अगं तू आणि आजच जर जेजुरीला गेले असते तर हे झालंच नसत. नाही, तसं नाही म्हणा. म्हणजे तुला बी हे ठाव आहे? अगं असं एकदम नाही ना ग म्हणूस बानू. अजून बी येळ गेलेली नाही. तू एकदा बोल की आजला जेजुरीला जायचंय म्हणून. अग एकदा बोलून तर बघ. म्हाळसा, मी आले तर चालेल ना? अहो असं काय करता, या ना. मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? अजिबात नाही, उलट हे गडावर नसले की मला कंटाळा येतो. काय करावा प्रश्न पडतो. तुम्हाला पाहिलं, तुमच्याशी बोललं की माझा कंटाळा निघून जातो. क्षमा असावी, मी येते. इथे आल्यावर मला बऱ्याच गोष्टी नव्याने कळाल्या. यांना शिकारीचा इतका छंद आहे हे मला नव्यानेच कळाले. म्हाळसा, गडावर येऊन तुम्हाला फार दिवस झाले नाहीये. हळूहळू तुम्हाला सर्व गोष्टी माहीत होतील. खरं तर माहीत करून घ्याव्या लागतील. राज्याभिषेकाच्या निमित्ताने सगळ्या माणसांना एकत्र पाहता येईल, सगळ्या चालीरीती एकत्र दिसतील. मी तुम्हाला भेटण्यासाठी आले ह्याचं कारण राज्याभिषेक हेच आहे. राज्याभिषेकाचं सर्व नियोजन सुरू आहे, परंतु तुमच्या त्या संदर्भात काही विशेष कल्पना आहेत का? असतील तर त्या मला नक्की सांगा. मी त्या ह्यांच्यापर्यंत पोचवेन आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करणार नाही हे देखील पाहिजे. खरं तर हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे, तेव्हा तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी उत्तम. मला तुम्हाला काही विचारायचे होते. राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी यांनी विशेष म्हणजे नारद मुनींचे नाव सुचवले. मी त्यांना फारसं ओळखत नाही, पण ते नक्की कसे आहेत काही सांगू शकाल? हो, का नाही.
नारद मुनींबद्दल लोकांमध्ये एक समज आहे की ते एका ठिकाणची गोष्ट दुसऱ्या ठिकाणी जाऊन सांगतात, त्यामुळे अनपेक्षित गोष्टी घडतात आणि वाद उत्पन्न होतात. हे माहीत असून सुद्धा यांनी त्यांचे नाव सुचवले, आश्चर्य. कारण हा समज खोटा आहे. आतापर्यंत असंच सिद्ध झालंय की त्यांनी जे जे केलं त्यातून सगळ्यांचं हितच साधलं गेलंय आणि शुभ घडलंय. तुम्ही म्हणताय ते खरंही असेल, पण का कुणास ठाऊ, त्यांच्या येण्याने मला अस्वस्थ वाटत आहे. ए बानू, तुला काय बोलायचं का मायाशी? क्यू रागवणार नाहीस ना? अगं नाही, आणि मी का रागवन तुझ्यावर? बोल. अरे मी काय म्हणत होते, क्यू दवंडी ऐकली आहेस? जेजुरीला राज्य अभिषेक होणार आहे. मला ठाव आहे की जेजुरी लई लांब आहे, आणि मला हे बी ठाव आहे की आपण लई लहान लोक आहोत त्यांच्या मोर. ए बानू, तुला जे काय सांगायचं ना ते सांगून टाक. बा, आपण राज्य अभिषेकासाठी जेजुरीला जायचं का? मला ठाव होत तुला हे नाही आवडणार म्हणून. ए बानू, जे जे सांगते ना ते समजा ऐकतो मी, पण जेजुरीला जाणं मला काही पटत नाही बघ. अरे पुरती रंग भी चालला आहेच की, आणि त्याचा काही संबंध आहे का जेजुरीशी? तू तिथं जाणार आणि हात येऊन गोंधळ घालणार बघ. मला भ्या वाटते तू काही प्रीत करणार नाही ना. ए बानू, तुझा बा अजून चित्त आहे. तो रंग्या इथे येऊन गोंधळ घाल आणि मी गप बसन होय. इतकी वर्ष झाली या वस्तीला सांभाळलंय म्या, आडी नडीला धावून गेलोय. ज्याला जे पाहिजे समज दिलंय म्या. हे समज का केलं? तर माया अंगात रग आहे आणि देवानं समज दिलंय म्हणून. आणि तरी बी माझ्या पोरीला कोण दिवचत असेल ना तर म्या काय गप बसन होय. आणि बांध मला एक कळत नाही, तो रांग्या जातोय ना जेजुरीला, जाऊ दे की त्याला. आता तो गेला म्हणून त्याच्या माग मग आपण बी जायचं का? बा, खंडोबाचं लगीन झालं हाय. हे रंगानं तुला सांगितलं तर वस्तीवर तू कुणा कुणाचं तोंड धरणार आहेस. ए पोरी, असं तोंड नग पाडूस हा? मला जरा विचार करू दे, जेजुरीला जायचं का नाही जायचं ते. देवी, राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या दिवशी ज्या पद्धतीने नारद मुनी येत आहे त्याच आपल्याला आश्चर्य नाही वाटलं? हो वाटलं. आज म्हाळसा सुद्धा चौकशी करत होत्या की नारद मुनी नेमके कसे आहेत म्हणून. नारद मुनी म्हणजेच बाणाईचे गुरु आहेत हे जेव्हा म्हाळसा देवींना कळेल तेव्हा त्यांचा संशय खरा ठरलेला असेल. परंतु म्हणून नारद मुनींमुळे कोणतं संकट ओढवेल असं मला नाही वाटत. राज्याभिषेकाच्या दिवशी आपण पाहालच
काय होत आहे ते, परंतु नारद मुनी इथे येणार म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपात बाणाई देखील येणार. परंतु नारद मुनींचं एक कौशल्य आहे, ते जिथे जातात तो सभोवतालचा परिसर आपलासा करून टाकतात. आणि हे सोपं नाही देवी. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बानूचा विषय या राजवाड्यात येणार? विषय नाही देवी, प्रत्यक्ष बाणाहीच येणार. बानू इथे येणार असं आपण म्हणत आहात, तर त्यामुळे आपलं दायित्व वाढेल असं आपल्याला नाही वाटत? अर्थातच देवी, म्हाळसा देवींना जो अनपेक्षित धक्का बसणार आहे त्यातून त्यांना सावरणं एवढं सोपं नाही. मला असं वाटतं की विवाहानंतर खंडेराय हे बानू प्रकरण अत्यंत व्यवस्थित हाताळत आहे. कधी कधी मला वाटतं की तुम्हीच त्याचा जास्त विचार करता. देवी, खंडेराय निर्धास्त आहेत कारण त्यांना खात्री आहे की म्हाळसा देवींना सावरण्यासाठी आपण दोघं इथे आहोत. पण एक गोष्ट नक्की, महादेव अर्थात खंडेराय यांनी हे वचन दिलं होतं की ते बानूच्या प्रेमात आधीन राहतील, तिला ते वरतील, परंतु त्यामुळे म्हाळसाचा क्रोध अनावर होईल. हा क्रोध शक्तीचा आहे आणि त्यावेळी काय होईल हे मी आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाही देवी. तुम्ही शिकारीला जाता हे मी ऐकलं होतं, पण इतका वेळ? हो, शेजारच्या वस्तीवर एक जनावर त्रास देत होत आणि डोंगरात दडून बसलं होत. सापडता सापडेना, मग काय, आवाजाच्या दिशेने भाला फेकला आणि जनावर कोसळलं. तुम्ही स्वतः त्याला मारलत का म्हणून? मग शिकारीला गेलो दुसरं काय करणार? मग त्या मेलेल्या जनावराचं तुम्ही काय केलं? काठीला मुसक्या बांधून गडावर आणलं. हे ऐकूनच मला कस तरी होतय. मग त्या मेलेल्या जनावराचं तुम्ही काय केलं? काठीला मुसक्या बांधून गडावर आणलं. हे ऐकूनच मला कस तरी होतय. माझा या गोष्टीची तुला ओळख नसेल, परंतु काही माणसांसाठी हा जगण्याचा एक भाग आहे. तेव्हा हे चूक की बरोबर ठरवणं इतकं सोपं नाहीये. तुम्ही दिवस दिवस गडावर नसलात की मला कंटाळा येतो, काय करावा प्रश्न पडतो. म्हसा, त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे. पुढच्या वेळेस शिकारीला जाण्याआधी मी तो उपाय सांगेन तुला. ठीक आहे म्हसा, मी आलोच. मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी जाऊन आल्यावर बोललो तर नाही का चालणार? आत्ताच बोलूयात का? तू पण बैस ना. राज्याभिषेकाची निमंत्रण आतापर्यंत सगळीकडे गेली असतील ना? म्हसा, मी याआधी तुला सांगितले आहे की मी ते पाहत नाही, प्रधानजी त्याचं नियोजन करत असतात. सर्व प्रांतातून राजे, जमीनदार, व्यापारी येणार आहेत हे मला कळाले. तुमचे भक्त देखील येणार असतीलच.
म्हणसा तुला जे काही विचारायचं आहे ते तू स्पष्ट का विचारत नाहीस? मला हे विचारायचे आहे की तुम्ही त्या भक्ताला, खर तर त्या मुलीला निमंत्रण पाठवले असेलच. कोणत्या मुलीला? जिला तुम्ही विवाह सोहळा सोडून भेटायला गेला होता.